उल्हासनगर मधील कॅम्प नंबर 1 भागात एका इमारतीचा काही भाग कोसळलाय. मोहिनी पॅलेस असं या इमारतीचं नाव आहे. या दुर्घटनेत 7 ते 8 जण जखमी झालेत. अजूनही 4 ते 5 जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले असल्याची भीती व्यक्त केली जाते. दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाद्वारे इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी अंधेरीहून NDRFची एक टीम तसंच ठाणे महानगरपालिकेची TDRF टीम देखील आलेली आहे. घटनास्थळावरून याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी. उल्हासनगर कॅम्पमधील एक मयुरी पॅलेस या इमारतीचा काही भाग आज कोसळलेला आहे. 3 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे. या दुर्घटनेमध्ये 8 ते 10 लोक जखमी असल्याचं बोललं जात आहे. या सर्वांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर अजूनही 4 ते 5 जे रहिवासी आहेत ते अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जाते. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. 3 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 4 मजली ही इमारत आहे. या इमारतीचा 4th मजल्याचा जो हॉलचा स्लॅब आहे तो स्लॅब 3 मजल्यावर आला आणि 3 मजल्याचा 2 आणि 2 मजल्याचा 1 मजल्यावर आला आणि या दुर्घटनेमध्ये 10 लोक जखमी झालेले आहेत. ही इमारत आहे, ही इमारत धोकादायक इमारतीच्या लिस्टमध्ये नाही आहे, तरीही दुर्घटना घडलेली आहे. आत्ता बचाव कार्य सुरू आहे. अजूनही जे 4 जण आहेत जे या ढिगाऱ्याखाली या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता आहे त्यांना काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. G24 चंद्रशेखर भुयार, उल्हासनगर. भंडाऱ्याची उधळण म्हणजे चौके चक्रीवादळाचा प्रभाव सिंधुदुर्गला हळूहळू जाणवू लागलाय. वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं किनारपट्टीच्या 38 गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. रात्री झालेल्या मुसळधार पावसानं झाडांची पडझड आणि घरांचं नुकसान झालंय. चक्रीवादळाचा फटका कोविड सेंटरला बसू नये म्हणून वीज मंडळाला वीज पुरवठ्याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तौक्के चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. दरम्यान वादळाचा सामना करण्यासाठी इथल्या जिल्हा प्रशासन सज्ज असून महसूल, पोलीस, कस्टम, मेरीटाईम बोर्ड आणि महावितरणाला सतर्क राहण्याचे आदेश दिले गेलेत. चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड जिल्ह्यात पूर्ण तयारी केली गेली आहे. महत्वाचं म्हणजे याचा परिणाम कोविड रुग्णांवरती होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ऑक्सिजनचा योग्य पुरवठा यासह वीज पुरवठ्यासह खंडित न होऊ देता बॅकअप ठेवण्यात आलाय. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसणार असल्यानं समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमार बोटींना पुन्हा किनाऱ्यावर परतण्याचं आवाहन करण्यात आलं. या आवाहनाला प्रतिसाद देत विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर 500 हून अधिक मच्छीमार बोटी किनाऱ्यावर दाखल झाल्या. प्रशासनानं इथल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील डहाणू, सातपाटी, एडवण या भागात 512 बोटी समुद्रात गेल्या होत्या. त्यापैकी 334 बोटी या किनाऱ्यावर परतल्यात. 178 बोटी संध्याकाळपर्यंत पोहोचतील अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ किरण महाजन यांनी दिली आहे. या वादळात होणारे नुकसान यासाठी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. छत्रपतींचा विचार म्हणजे